नमस्कार मित्रांनो, जुन्या अल्बममधलं वर्तकनगर ह्या व्हिडिओ मालिकेत तुमचं स्वागत. आज मला एक वेगळी माझी स्वतःची वर्तकनगरशी जोडलेली अशी एक आठवण सांगायची. फार पूर्वी वर्तकनगरमध्ये खूप झाडं होती, म्हणजे मला आठवतं की फक्त बिल्डिंग नंबर 1 ते 37 हे एवढ्याच इमारती होत्या आणि त्या पलीकडे बैठे कॉलनी होती. आणि अशा वेळेस काय व्हायचं की त्यावेळेस थंडी जी असायची ती इतकी असायची, कडाक्याची थंडी असायची. रस्ते सगळे संध्याकाळी 6-7 नंतर निर्मनुष्य एकदम निर्जन होऊन जायचे. दुकानं कधीकधी फार लवकर बंद व्हायची. आणि असाच एक काळ होता की त्या संपूर्ण काळामध्ये झाडं खूप होती, म्हणजे ज्याला आपण वनराजी म्हणतो, तर ती ज्या मधल्या काळात खूप होती. म्हणजे बिल्डिंग नंबर 38 पासून, म्हणजे बिल्डिंग नंबर 38-39 पासून ह्या इमारती झालेल्याच नव्हत्या. आणि त्यामुळे तिथे फक्त झाडं असायची, मोठमोठी झाडं, सागाची झाडं होती, जांभूळ, चिंच, आंबे. आणि मला आठवतं आहे की असंच एका पावसाळ्याच्या काळात मी 15 ऑगस्ट होता आणि आमच्या शाळेत, म्हणजे मी ज्या इंग्लिश स्कूलमध्ये होतो त्या शाळेत मला सकाळी लवकर बोलवलं होतं. माझ्या अंदाजाने तो स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव होता आणि म्हणजे स्वातंत्र्याला, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 25 वर्ष झाली होती. आणि आम्हाला सगळ्यांना बलसागर भारत हो हे साने गुरुजींनी लिहिलेलं गाणं हे आम्हाला गायचं होतं. आणि मी शाळेत तेव्हा लवकर निघालो होतो आणि बस जी आहे ती वर्तकनगरमध्ये, म्हणजे आज जिथे शास्त्रीनगर आपण म्हणतो किंवा समाज मंदिर हॉलकडे आपण जिथे बस पकडतो, तिथे काही बस नाहीची. बस पकडण्यासाठी आम्हाला वर्तकनगरच्या नाक्यावर जायला लागायचं. आणि मला आठवते आम्हाला शाळेत जेव्हा लवकर बोलवलेलं होतं, तर त्यावेळेस मी चालत जात होतो. मी जेव्हा असेन काहीतरी 12-13 वर्षांचा आणि अचानक एशियाटिक गॅसेस, म्हणजे पूर्वीची एशियाटिक ऑक्सिजन ही जी कंपनी होती, त्याच्या बाजूला एक झाड होतं आणि ते खूप धुवाधार पाऊस पडत होता. मी एकटाच होतो रस्त्याला आणि अचानक खूप पाऊस आणि खूप वारा आल्यानंतर ते झाड असं हलायला लागलं आणि ते झाड म्हणजे माझ्यापासून 5 ते 10 पावलांवर तर ते झाड पडलं, कोसळलं, धपकन त्याचा आवाज आला आणि मी माझ्या त्या लहान वयात घाबरून गेलो. पण मला शाळेत जाण्याची घाई होती. मला असं वाटत होतं की मी जर त्या संपूर्ण कार्यक्रमाला गेलो नाही तर फार त्यांची म्हणजे प्रॉब्लेम होईल. आणि म्हणून मी, मला आठवते की ते झाड जेव्हा पडलेलं होतं त्यात ते झाड पडल्यानंतर त्याचा आवाज आल्यानंतरसुद्धा लोक तिथे आलेले नव्हते. मी त्या झाडाला वळसा, पडलेल्या झाडाला वळसा घालून गेलो आणि तरीसुद्धा, म्हणजे मी तिथे गेल्यानंतरसुद्धा माझ्या डोळ्यासमोर ते झाड पडलं होतं आणि त्याचा धक्का माझ्या बालमनाला बसला होता आणि संपूर्ण दिवस माझ्या मनातून तो धक्का जात नव्हता. आणि खरं म्हणाल तर मी त्या सगळ्या प्रसंगात, म्हणजे मी काय म्हणू आपण त्याला, की माझा जीव वाचला होता. माझ्यापासून फार अगदी काही पावलांच्या अंतरावर ते झाड पडलं होतं आणि दिवसभर तो प्रसंग माझ्या मनात रेंगाळत राहिला होता. तर अशी एक वर्तकनगरबद्दलची एक आठवण आहे, ती मला कधीतरी सांगायची होती. कशी वाटली ते सांगा. धन्यवाद. वर्तकनगरबद्दलच्या या आठवणी मी अशाच सांगत राहणार आहे. ह्याच आठवणी तुमच्याकडे असतील तुम्ही त्या पाठवा. पण ह्या सगळ्या आठवणी आठवणीने तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि वेळोवेळी त्या तुमच्या मित्रपरिवारातसुद्धा पोचवा. धन्यवाद.